आपल्या समोर येतात आपल्या सासूबाई शरयू दादे. तुझी मूर्त माझा पुरी राहते रे, तुला पाहते रे, तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पाहते. सासूबाई तुम्ही जितक्या छान दिसता ना तितकंच छान तुमचं गाणं झालं. थँक यू. हे गाणं कोणाचं आहे माहितीये तुम्हाला? पडद्यावर कोणी सादर केलंय? सीमा दे. आजी सांगा ना. खूप छान गायलीस तू. थँक यू. मला जवळजवळ 50 वर्ष मागे घेऊन गेलीस. परकर पोलका घालून जर गायली असतीस ना तर आणखीन जास्त चांगलं वाटलं असतं. पण खरंच खूप छान गायली. थँक यू. छान शरयू, इतकं अप्रतिम गायलेस की मला खरंच कळत नाहीये की मी काय बोलू. आणि मी सीमाताईनं पाहत होतो मध्ये मध्ये, त्या थोडं थोडं अभिनय पण करत होत्या तू गात असताना. त्याला खरंच तू त्या काळात घेऊन गेलीस आणि खरंच इतकी मोठी दाद तुला मिळाली सीमा काकूंकडून. फक्त एकच गोष्ट सांगायची तुला की ज्या बेस नोट्स आहेत ना त्या तुझ्या लॉस्ट होतात गाताना, आणि अजून बेस नोट्स ज्या आहेत त्या थोडासा तुला कमी लागतात किंवा ऐकू येत नाहीत, त्याचा प्रेझेन्स कळत नाही, तर त्या छान ऐकू आला पाहिजे. त्यासाठी तुला थोडासा खर्जाचा रियाज सुरू केला पाहिजे. ओके, बाकी फॅन्टॅस्टिक गायलीस. आजोबा कसे वाटले? उत्तम, फर्स्ट क्लास. आणखीन शब्द त्याला कमी पडतील तुझ्या गाण्याला, छान वाटलं. राजा परांजपेनी हा चित्रपट काढला होता आणि त्यात मला लहानशी भूमिका होती, डॉक्टरची भूमिका. असं त्या पिक्चरमध्ये होतं की सीमाबाई माझ्याशी लग्न करणार आहेत पिक्चरमध्ये. त्यावेळी लग्न झालं नव्हतं. तर त्या गोष्टीचा सगळ्यात मला आता आठवल्या आणि बरं वाटलं. बेटा छान गातेस तू. उत्तम. राहुल दादा शरीर, तुला नटायला आवडतं का? आवडतं ना. खूप गोड दिसतेस आणि तसं छान नटवलंस गाणं तू. फक्त मगाशी स्वप्नील दादा जसं म्हणला ना तसं खालचे सूर आहेत ते तुझे लागत नव्हते आणि थोडीशी कणसूर पण झालीस तू कुठे कुठे. हे अवॉइड करायला पाहिजे. ओके, ऑल द बेस्ट.